सजग विवेकी व निर्भय होऊया या अभियानांतर्गत वाचन विचार रॅलीचे आयोजन करण्यात आले. डॉक्टर दाभोळकर यांच्या मारेकऱ्यांचा अद्याप तपास लागलेला नाही या पार्श्वभूमीवर ही रॅली काढण्यात आली. अभिनव चौकातून या रॅलीचा प्रारंभ झाला. यामध्ये ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, दाभोळकर यांची कन्या मुक्ता दाभोळकर हे सहभागी झाले होते. या रॅलीत महाविद्यालयीन युवक आणि युवती तसेच शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या रॅलीचा समारोप दाभोळकर यांची हत्या झालेल्या विठ्ठल रामजी शिंदे पूल येथे झाला. आजचे तरुण फॅसिस्ट विचारांच्या मागे जात आहेत असं चित्र समोर उभं केलं जात असलं तर तसं नाही असं अभियानाच्या माध्यमातून दिसून येतंय असे मत कुमार केतकर यांनी यावेळी व्यक्त केले. या चळवळीचं एक सगळ्यात व्यवच्छेदक लक्षण असं दिसतंय की याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती तरुण आणि तरुणी सामील झालेले आहेत. सर्वसाधारणपणे असं मानलं जातं, दुर्दैवाने असं मानलं जातं की सध्या तरुण तरुणी विचारांच्या पेक्षा फक्त हायटेक नव्या मोबाईल मॉडेलच्या मागे आहेत किंवा हायटेकच्या मार्फत काही विशिष्ट फॅसिस्ट विचारसरणीच्या मागे आहेत आणि सगळा सोशल मीडिया त्या फॅसिस्ट विचारसरणीच्याच बाजूचा आहे आणि त्यामुळे सगळा तरुण आता एक प्रकारे त्या फॅसिझमलाच मान्यता देतोय. अशा प्रकारचा माहोल, अशा प्रकारचं चित्र ज्यावेळेला सर्वत्र निर्माण केलं जात आहे, पुन्हा त्या सोशल मीडियातनंच निर्माण केलं जात आहे, त्यावेळेला त्याच वयोगटातली ही मुलं निरनिराळ्या कॉलेजांमधली, निरनिराळ्या शाळांमधली सुद्धा आणि मेडिकल किंवा इंजिनिअरिंग कॉलेजांमधली मुलंसुद्धा यांनी एकत्र येऊन आपण अंधश्रद्धेच्या विरोधात आहोत, आपण असहिष्णुतेच्या विरोधात आहोत, आपण अविवेकाच्या विरोधात आहोत असं ते जाहीरपणे सांगतायत. आणि विनोबा भावेंपासून संत तुकडोजी महाराजांपासून मार्टिन लुथर किंगपर्यंतचे आणि महात्मा गांधींचे असे सगळ्यांचे विचार ते सांगतायत. याचाच अर्थ ते विचाराची लढाई फक्त विचारांनी आणि प्रत्यक्ष वैचारिक संघर्षांनी करू पाहतायत. ते हिंसेने करत नाहीयेत. हिंसेचा बदला, दाभोळकरांच्या हत्येचा बदला आपण हिंसेने घेऊ असा पवित्रा त्यांनी घेतलेला नाही. दाभोळकरांच्या हत्येचा बदला आम्ही घेऊच, परंतु तो वैचारिक दृष्ट्या घेऊ आणि सगळ्या जगाला खऱ्या अर्थाने सहिष्णू, खऱ्या अर्थाने विवेकी, खऱ्या अर्थाने विज्ञानवादी बनवू असा वसा घेतलेली ही मुलं आहेत. हा संघर्ष खूप दीर्घकाळ चालणारा आहे आणि हा संघर्ष केवळ पुणे किंवा महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही किंवा देशापुरताही मर्यादित नाही, कारण अंधश्रद्धा, असहिष्णुता आणि फॅसिझम हा सगळ्या जगापुढे असलेला धोका आहे. त्या जागतिक चळवळीचा भाग आहे हे या नव्या पिढीचं, विज्ञानवादी पिढीचं, नव्या प्रकारचं जागतिकीकरणाचं आहे असं मला वाटतं. मुक्ता दाभोळकर यांनीही युवक मोठ्या संख्येने दाभोळकरांच्या विचाराकडे वळत असल्याचे म्हणले आहे. हो नक्कीच, डॉक्टर दाभोळकर गेले त्यानंतर दुसऱ्या दिवशी मला एक तरुण मुलगी भेटली होती आणि तिने मला सांगितलं की मी आज कुठेतरी ती आय टी कंपनीत नोकरी करत होती आणि ती जिथे काम करत होती तिथल्या सिग्नलवर तिने उभं राहून स्वतः दाभोळकरांच्या सीडीज विकल्या आणि तिने मला सांगितलं की मी 8000 रुपयाच्या सीडीज विकल्या तिने आणि तिच्या मैत्रिणीने. म्हणजे तिचा चळवळीशी थेट काही संबंध नव्हता, परंतु ती स्वतःहून तिला वाटलं रस्त्यावर यावं आणि आपण हे करावं. आणि मला असं वाटतं की आज 1.5 महिना होऊन गेला आहे, दाभोळकरांचे खुनी अजून सापडलेले नाही आहेत आणि ही अस्वस्थता आणि काहीतरी करण्याची इच्छा तरुण मनामध्ये जागी झालेली आणि ती टिकून राहिलेली आहे हे आजच्या रॅलीच्या निमित्ताने समोर आलं की स्वतःहून वेगवेगळ्या विद्याशाखांमध्ये शिकणारी मुलं एकत्र आली आणि नुसती एकत्र नाही आली, त्यांनी काही काळ एकत्र राहून कार्यक्रम केले, महापुरुषांच्या विचारांचं आणि महान स्त्रियांच्या विचारांचं वाचन केलं आणि ते विचार घेऊन किती वेगवेगळ्या लोकांनी हे विचार मांडले आहेत. बघा, संतांनी मांडलेले आहेत, समाजसुधारकांनी मांडलेले आहेत, असं अपील करत ती इतर मुलांपर्यंत गेली आणि आज सर्वजण एकत्र आली आणि त्यांनी जाहीर निर्धार व्यक्त केला. त्यांनी असं सांगितलं की वी डेअर टू क्वेश्चन, येस वी डेअर टू क्वेश्चन, हे आमचं घोषवाक्य आहे. तर या सगळ्या मुलांना भेटून खूप आश्वासक वाटतं आणि हीच मुलं उद्या इथलं राजकारण आणि समाजकारण घडवणार आहेत आणि हा विचार इतरांपर्यंत पोहोचवण्याची इतकी जाज्वल्य इच्छा त्यांच्या मनामध्ये आहे, मला असं वाटतं की आशेचं हे फार मनोहर रूप आहे. तपासाच्या बाबतीत अजून 1.5 महिना उलटून गेला तरीही हे खून कोणी केलेले आहेत आणि मुख्य म्हणजे त्यांच्या मागचे सूत्रधार कोण आहेत हे आपल्याला कुणालाच कळलेलं नाही आहे. त्यामुळे आम्ही अत्यंत व्यथित आहोत, आपण सर्वच जण अत्यंत व्यथित आहोत आणि आपल्याला असं वाटतं की आपण जर का पुरोगामी विचार घेऊन रस्त्यावरती येऊ इच्छितो, पुरोगामी विचार लोकांपर्यंत नेऊ इच्छितो, तर इथलं शासन आपल्या पाठीशी आहे हे त्यांची ग्वाही ते सर्वात जास्त आज या प्रकारे देऊ शकतात की त्यांनी दाभोळकरांचे खुनी ताबडतोब पकडले पाहिजेत. त्यामुळे शासनाने ही गोष्ट लवकरात लवकर करावी असंच आवाहन आम्ही शासनाला करीत आहोत.